खरं तर कष्टाळू असलेला मुलगा मनोरुग्ण म्हणून या ठिकाणी वावरते. अशी चार मुलं आमच्या बॅचमधले आम्ही तीन गमावलेत आणि एक असून नसल्यासारखं आमच्यात आहे. तर 52 लोकांपैकी जवळपास 47 लोकांना आम्ही एकत्र करण्यात यशस्वी झालो आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि मुलं तर बऱ्यापैकी 28-30 मुलं आम्ही एकत्र होतोच आजपर्यंत. यावर्षी मुलींची संख्या पण त्या ग्रुपमध्ये आम्ही ॲड केली. आणि याचा उद्देश एकमेव आहे की सर्वांच्या सुखदुःखात आम्ही एकत्र यावं, एकत्र येऊन काहीतरी काम करावं आणि सर्वांनी सोबत आपले सुखदुःख शेअर करावेत, जेणेकरून कुणी कुणाला गमवावं लागू नये. कुणाच्या अडचणी असतील तर त्या सर्व प्रकारच्या एकमेकाला सांगितल्याच्यानंतर त्या सुटतील आणि मरणं किंवा सोडून जाणं हा पर्याय नसावा हाही उद्देश त्यामध्ये आहे. आणि बालमित्रांना बोलत असताना कधीही आपल्याला हे होत नाही, अडचण येत नाही किंवा चूक बरोबर असं होत नाही, म्हणून बालमित्रांचा हा मेळावा या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि प्रत्यक्ष 20 वर्षानंतर कसे दिसतोत, ओळखतोत का एकमेकाला, नाही म्हणजे लोमटे सर आले आता दादांना आपण आंबेजोगाई सगळी ओळखते, पण दादांचा विद्यार्थी म्हणून सांगायला तर आंबेजोगाई आम्हाला अभिमान वाटतो. पण दादांनी आल्यास मला ओळखलं नाही का, तर दादाची माझीच भेट नाही ना. के सरची आणि त्यांची भेट होते. तसं ही सगळ्याची एकमेकाला भेट व्हावी असा उद्देश होता. तर उर्वरित जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो